गेली मतीविना गति गेली गतिविना नीति गेली नीतिविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले आणि एवढं सारे कावित्यन केलं हे सांगणारा थोर महात्मा क्रांती सूर्य ज्या सूर्याने आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश आणला। कारण आपण अंधारात होतो खिचपत पडलो होतो शिक्षणाची दार आपल्याला सर्वांनाच खुली नव्हती उघडी नव्हती आणि आपण कुठेतरी जे राहाडगाडग रंजल्या गांजल्यांचं जीवन जगत होतो त्या रंजल्या गांजल्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं। तुकारामांनी अभंग आणले इथलं जीवन अभंग बनवलं आणि महात्मा फुलेंनी अखंड लिहिलं आणि आपला अखंड ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये सुरू झाला। असं महान व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचा 11 एप्रिल 1827 जन्म आहे। महात्मा फुलेंनी जो आपल्या घरचा हौद होता तो अस्पृश्यांसाठी खुला केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे। म्हणजे अस्पृश्यता पाळायला नको हे त्यांनी प्रथमतः सांगितलं। जसं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ भेदाभेद करायचं ना हे संतांनी सांगितलं तर भेदाभेद न करणे म्हणजे अस्पृश्यता न पाळणे आणि म्हणून अस्पृश्यता पाळायची नसते आणि अशा प्रकारचा विचार महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्याला दिला। महात्मा ज्योतिराव फुले हे असं थोर व्यक्तिमत्व होतं का महात्मा ज्योतिराव फुलेंनी अखंड लिहिलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेतकऱ्याचा आसूड लिहिला महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी लिहिलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणांचं कसब लिहिलं महात्मा ज्योतिराव फुलेंनी सार्वजनिक सत्य धर्म लिहिलं ते खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देण्याचं काम या साहित्याच्या माध्यमातून या पुस्तकांच्या माध्यमातून। गुलामगिरी लिहिलं म्हणजे आपण गुलामगिरीत राहू नये शेतकऱ्यांचं आसूड लिहिलं शेतकऱ्यांनी प्रगल्भ झालं पाहिजे शेतकऱ्यांनी प्रगती पथावर गेलं पाहिजे हा विचार महात्मा फुलेंनी प्रथमता मांडला। तुम्हाला माहिती आहे तो प्रिन्स ऑफ वेल्स जो इंग्लंडचा राजपुत्र होता तो या देशात आला होता सगळे सुटपुटामध्ये त्यांच्या वेशामध्ये अतिशय म्हणजे उच्च राहणीमध्ये त्या प्रिन्सला भेटायला गेले पण महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा वेश धारण केला मुंडाचं डोक्याला बांधलं घुंगडी अंगावर घेतली आणि माझ्या शेतकऱ्याची काय अवस्था आहे तो किती रंजला गांजलेला आहे त्याची किती वाईट परिस्थिती आहे तो किती भयंकर जीवन जगत आहे तो किती दारिद्र्यात खिचपत पडला आहे हे सांगण्याचं काम महात्मा फुल्यांनी आपल्या वेशभूषेच्या माध्यमातून त्या प्रिन्स वेलच्या लक्षात आणलं। म्हणजे खऱ्या अर्थानं तळमळ तुका म्हणे जरा मूळचाच आहे खरा ही तळमळ अंतकरणातून असावी लागते वरवर बोलणं वेगळं आणि अंतकरणातून असणं वेगळं आणि महात्मा फुल्यांची तळमळ अंतकरणातून होती। आम्ही जे या ठिकाणी आहोत तुम्ही आता सरांनी उल्लेख केला का आपण सगळेच इथं जे शिकण्यासाठी आलेलो आहोत आम्ही जे तुम्हाला शिकवण्यासाठी आलेलो आहोत ही ताकद कोणी दिली ही प्रेरणा कोणी दिली ही स्फूर्ती कोणी दिली आणि याचा भाग्य विधाता कोण आहे तर ते महात्मा ज्योतिराव फुले आहे। महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जर कधी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली नसती तर तुम्ही आम्ही कोणीच इथं आलो नसतो। अरे एखाद्याला 5 रुपये दिले 10 रुपये दिले तर तो म्हणतो अरे त्यानं मला 5 रुपये दिले त्यानं मला 10 रुपये दिले पण आमच्या आयुष्यात ज्यांनी सुख आणलं आमच्या आयुष्यात ज्यांनी प्रकाश आणला आमच्या आयुष्यात ज्यांनी खऱ्या अर्थानं उजेड पाडला असे महात्मा ज्योतिराव फुले आहोत मग त्यांच्याप्रती आपली किती कृतज्ञ भावना असायला पाहिजे। जे परिपाठ झाला तो खूपच चांगला झाला ते पहाडा आम्ही इथपर्यंत आलो आम्हाला पहाडा माहित नाही आम्ही हिंदी शिकलेलो आहे ना म्हणजे आम्हाला म्हणजे हा आमचा दोष नाही आम्हाला मी ज्या व्यवस्थेनं शिकवलं तो त्यांचाही दोष आहे कारण आमच्या आम्हाला कधी पहाडा लक्षात आलाच नाही आणि म्हणून शिक्षणानं या गोष्टी व्हायला पाहिजे महात्मा फुल्यांना अभिप्रेत आहे ते घडायला पाहिजे। अजून एक पुस्तकांमध्ये दिनविशेषांमध्ये वर्तमानपत्रांमध्ये आजचा दिनविशेष महात्मा फुल्यांची जयंती आहे हा नाही का बऱ्याच नसतं आपण काय करतो पुस्तकातून घेतो वर्तमानपत्रातून घेतो अरे ज्या महामानवानं आम्हाला शिक्षणाची दारं खुली केली त्यांचा दिनविशेष आहे त्यांची जयंती आहे आज आणि जगाला प्रकाश देणारा महामानव आहे। कुणीतरी डगलस नावाचा एक इंग्रज अधिकारी या देशात येतो तो रायगडावर येतो शिवाजी महाराजांची समाधी शोधतो त्याला शिवाजी महाराजांची समाधी सापडत नाही हा डगलस परत म्हणजे इंग्लंडला जातो वर्तमानपत्रात लिहितो काय अभिमान सांगता काय स्वाभिमान सांगता शिवाजी महाराजांबद्दल सांगता आणि साधी समाधी रायगडावर सापडू नये महात्मा फुल्यांच्या वाचनामध्ये ती बातमी येते।
महात्मा फुले ती बातमी वाचतात, महात्मा फुलेंचा संताप होतो का रायगडावर एक अधिकारी लिहितोय का समाधी सापडली नाही, महात्मा फुलेंनी त्यांचे काही मित्र बरोबर घेतले कुराड वगैरे घेऊन गेले आणि ते जिथं घाणेऱ्याचं वाढलं होतं काट्या कुपाट्या वाढलेल्या होत्या त्या सगळ्या काढल्या आणि महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची ती समाधी शोधली आणि शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. शिवाजी महाराजांचा कुळवाडी भूषण नावाचा पहिला पोवाडा लिहिला आणि शिवजयंतीचा एक मोठा कार्यक्रम महात्मा फुलेंनी सुरू केला. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून 10-10 दिवसाचे म्हणजे छत्रपती मेळे होत असत आणि ते छत्रपती मेळे परिवर्तनाचं काम करत असत. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 24 सप्टेंबर 1873 महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. जो देव आहे जो बाप आहे त्याला मध्यस्थीची गरज काय, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी असं अखंडमध्ये महात्मा फुलेंनी टणकावून सांगितलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. महात्मा फुले फार मोठे कॉन्ट्रॅक्टर होते. महात्मा फुलेंकडे फार मोठी शेती होती. महात्मा फुलेंनी खडकवासला धरण जे आहे त्या धरण बांधण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. मग एवढा मोठा माणूस, अरे ज्याच्याकडे काही अप्राप्य विषय विरागी बहुत देखील आहे त्यागी, पण ज्यांच्याकडे विषय आहेत ज्यांच्याकडे खूप काही आहे त्याचा त्याग करणं आणि सर्वस्वाचा त्याग केला, तुमच्या आमच्यासाठी केला. इथं 10 रुपये हरवले ते 4 वेळेस बघतो माणूस, माझे 10 रुपये हरवले. सर्वस्वाचा त्याग केला तुमच्या आमच्यासाठी, म्हणून आपण कृतज्ञ असलं पाहिजे. आज राष्ट्रगीताचा आवाज सुद्धा तुमचा खूप भारदस्त आणि जोरदार होता. मला महात्मा फुले जयंतीच्या अनुषंगाने तुमचा तो आवाज वाढलेला खूपच आनंद झाला. हे दिसलं पाहिजे तर आम्ही महात्मा फुलेंचे अनुयायी आहोत हे दिसलं पाहिजे. त्यांनी जे शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या शिक्षणाचा फायदा किती होतो, नाही तर काही लोक टीका टिपणे, अरे काय शिकले तेवढे उगले, असं व्हायला नाही पाहिजे. शिकले तेवढे काहीतरी चांगूनपणा दाखवत आहे, त्यांचा समाजाला काहीतरी फायदा होतोय, तरच जयंतीचा फायदा. आणि म्हणून शिका, शिकाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल. हे महात्मा फुलेंना खऱ्या अर्थानं आदरांजली, महात्मा फुलेंना खऱ्या अर्थानं विनम्र अभिवादन. आणि महात्मा फुलेंना विनम्र अभिवादन करायचं असेल मित्रांनो तर शिकलेल्या लोकांनी समाजाचं कल्याण केलं पाहिजे. शिक्षण खऱ्या अर्थानं सामान्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, शिक्षणाचा फायदा पोहोचला पाहिजे. आणि तो जर नाही पोहोचला ना तर शिक्षण कुचकामी ठरतं. आणि म्हणून विनंती आहे या महात्मा फुले जयंतीच्या अनुषंगानं, म्हणजे महात्मा फुले हे आपल्या खऱ्या अर्थानं विद्येचं दैवत आहे. हे जर नसते तर आपल्या जीवनात अंधार अंधार आणि अंधार राहिला असता. आणि त्यांच्यामुळे प्रकाश प्रकाश आणि प्रकाश आला. हा सुरेश राऊत या ठिकाणी बोलतोय, हा त्याला ही ताकद मिळाली. कोणी दिली? महात्मा फुलेंनी दिली. त्यांनी बळ दिलं, त्यांनी हिंमत दिली. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या प्रती आपण कृतज्ञ असणं म्हणजे काय करणं, मोठा हार आणणे, मोठे फुलं आणणे, मोठ्या आरत्या करणे नाही, शिक्षण घेणे, अभ्यास करणे. असाध्य ते साध्य करिता सायासन कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट साध्य करण्याची ताकद फक्त अभ्यासात आहे. आणि महात्मा फुलेंनी ते सांगितलं का सारं अविद्येनं केलं. आणि म्हणून विद्या जर कधी आली तर सगळं आलं. म्हणून विनंती, जास्त न बोलता एकच सांगतो का तुम्हाला जर कधी खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंची जयंती साजरी करायची असेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो खूप अभ्यास करा, खूप मोठं व्हा. आणि त्याचा फायदा समाजाला झाला पाहिजे, त्याचा फायदा देशाला झाला पाहिजे आणि देश पुढे गेला पाहिजे. हेच महात्मा फुल्यांचं म्हणणं होतं, हेच महात्मा फुल्यांचं उद्दिष्ट होतं, त्यांचं उद्दिष्ट. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.